कॉन्फ्रेंसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण पाहतो की गेले काही दिवसापासून शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम आहे तो परळीमध्ये होणार अशी चर्चा होती. अनेक दिवसापासून या कार्यक्रमाची मोठी जी तयारी आहे जय तयारी या ठिकाणी चालू होती आणि आज हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शासनाच्या विविध योजना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी ही स्लोगन या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे रांगोळी आहे तो एकदम सुंदर पद्धतीच्या रांगोळी या ठिकाणी झाल्या. धान्यापासून ही जी रांगोळी आहे ती बनवलेली आहे आणि अत्यंत सुंदर अशी ही रांगोळी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा. त्याचबरोबर महाराष्ट्राचा नकाशा जो आहे आणि याच नकाशाच्या माध्यमातून विविध योजना रोजगार आरोग्य शिक्षण आणि कृषी त्याचबरोबर आदिवासी विकास योजना त्याचबरोबर कल्याणकारी योजना त्याचबरोबर दिव्यांग कल्याणकारी योजना या सर्व प्रकारच्या योजना औद्योगिक विकास नुकसान भरपाई त्याचबरोबर या ठिकाणची घरकुल आवास योजना अशा प्रकारची सर्वची सर्व योजना या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांच्या दारी येणार असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बालविवाहमुक्त जिल्हा जो आहे तर याचं चित्र आहे. या ही रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि बीड जिल्हा बालमुक्त व्हावा याच्यासाठी या ठिकाणचं एक छोटेसे चित्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच नक्कीच बीड जिल्हा हा बालमुक्त व्हावा अशी आता सर्वांच्या प्रयत्न करावे अशी सुद्धा मागणी होती. मात्र हा कार्यक्रम सर्वतोपरी यशस्वी होण्यासाठी सर्वच प्रकारची यंत्रणा कामाला लागेल. महाराष्ट्र बीड.